वळूयात पुढील बातमीकडे। कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली होती, त्या काळातही संपूर्ण नागरिकांना सामाजिक संस्था, शासकीय, राजकीय संस्थांकडून मदतकार्य करण्यात आल्या। अशा सगळ्यांना नवनिर्माण संस्थेकडून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील नवनिर्माण संस्था गेल्या 20 वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यात ग्राम आरोग्य शिक्षण आदी विषयांवर काम करीत आहे। कोविड-19 संचारबंदी काळात देखील संस्थेने विविध सामाजिक कार्य पार पाडले। कोविड-19 केलेल्या कामाची सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था यांचा सत्कार व्हावा, कारण कोरोना युद्ध अद्यापही संपलेले नसून त्यात त्यांना काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन ऊर्जा मिळावी या उद्देशानं नवनिर्माण संस्थेने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला हॉटेल DSK सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न केला। यावेळी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गोडा, तहसीलदार श्री भाऊसाहेब थोरात, उपजिल्हाधिकारी श्री कैलास कळ्ळक, समाज कल्याण अधिकारी अशोक पटेल, गटविकास अधिकारी नवापूर नंदकुमार वाळेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री वसंत बोरसे, नंदुरबार जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, श्री विश्वास सूर्यवंशी, नवनिर्माण संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर माधव करम, श्री कैलास लोहार, PM पाटील, नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रवी गोसावी आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। नवनिर्माण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री संजय वळवी, समुपदेशक शीतल शक्य, समीर वळवी, दिलीप पावरा, हेमंत पगारे, हेमंत मंटलिक, निशा न्यालदे आदींनी परिश्रम घेऊन या कार्यक्रमाला यशस्वी केले। या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्यातील 172 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं आहे। अनेक लोकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्था आणि प्रशासकीय अधिकारी यांनी फारच चांगलं काम केलेलं आहे, म्हणून त्याची दखल घेत आम्ही सर्व सामाजिक संस्थांनी विचार केला की बाबा आपण सर्वांचा सत्कार केला, कारण हे युद्ध अद्याप संपलेलं नाही, म्हणून जर आप प्रोत्साहन दिलं साहेब तर निश्चितच ते पुढच्या काळामध्ये आणखी जोमाने काम करतील। बऱ्याच लोकांनी मला विरोध केला की बाबा कशाला असं हे काढत करणं, कुठं काहीतरी प्रेस मध्ये चुकीची बातमी आली, अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा आणखी लोकप्रतिनिधी किंवा तुला संस्था म्हणून त्रास होऊ शकतो, परंतु अत्यंत आपल्या प्रेमळ असं नंदुरबारकरांनी चांगला रिस्पॉन्स दिला, अधिकारी वर्गांनी चांगला रिस्पॉन्स, गावी साहेबांनी वेळात वेळ काढून आदरणीय गावी साहेब नेहमीच परिसरातल्या सामाजिक कामांना आम्हाला प्रोत्साहन करतात, साहेब या ठिकाणी आले त्याबद्दल मी नवनिर्माण संस्था आणि आपल्या पूर्ण परिवारामार्फत साहेबांचा आभार व्यक्त करतो। तसेच आदरणीय मुख्य कार्यकारी साहेब की आता आपण बऱ्याच म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रशासकीय जिल्ह्याच्या जबाबदाऱ्या साहेबांनी सांभाळल्यामुळे जनमानसामध्ये साहेबांविषयी अत्यंत आपुलकीची भावना आणि एक चांगलं काम, मग ते मनरेगाच्या मार्फत अनेक रोज जे स्थलांतरित मजूर आपल्या इथं आले त्यांच्या कामासंदर्भातलं नियोजन असेल किंवा शिक्षक बदलीचं कोरोनाच्या काळामध्ये राज्य पातळीवर नेतृत्व साहेबांनी केलं आणि नंदुरबारचं नाव पूर्ण राज्यभरात साहेबांच्या वतीने आपल्याला नावलौकिक मिळालं, तर साहेबांनी वेळ दिला, त्यांचंही आपण साहेबांच्या गावी साहेबांचं डॉक्टर गावी साहेबांच्या असं त्यांचंही कौतुक केलं। MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार।